In our next lecture, we are going to study the next part of this lesson, that is gravitation. Okay. So in first lecture, we learned about the gravitation, what is meant by gravitation. Okay. Then today we are going to see the next part of this lesson, that is the circular motion and centripetal force. So what is the definition of circular motion and centripetal force? Before that, we have to see some activities given here about this. So you can see in the picture, there is a person attaches a stone to end of a string. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in the figure. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं, एक स्ट्रिंग घ्यायची, दोरी घ्यायची, त्या दोरीच्या एका टोकाला दगड बांधायचा, स्टोन बांधायचा. ठीक आहे, तुम्ही गोफण म्हणतो आपण, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की त्यामध्ये गोफण वापरली जाते. एका टोकाला तुम्ही दगड बांधताय आणि दुसरं टोक तुमच्या हातात घेताय. ओके, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ह अलॉंग अ सर्कल शोन इन अ फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही काय करताय, तर हातामध्ये एक जे टोक आहे ते धरताय, दुसऱ्या टोकाला काय आहे त्याच्या दगड बांधलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय करताय, ती तो जो दोरा आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये किंवा सर्कलमध्ये सर्क्युलर शेपमध्ये आपण तुम्ही तो रोटेट करताय. ठीक आहे, मूव्ह करताय. As long as we are holding the string, we are pulling the stone toward us, that is the center, toward the center of the circle. आता इथं सेंटरला तुम्ही आहात, म्हणजे ज्यांनी काही फिरवत आहे तो सेंटरला आहे. मग असं फिरवत असताना असं लक्षात येतं की ज्यावेळेस आपण ती स्ट्रिंग धरलेली आहे किंवा फिरवत आहे, त्यावेळेस त्या स्टोनला आपण स्वतःकडं खेचतोय. पुलिंग द स्टोन टुवर्ड अस, दॅट इज द टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. तुम्ही तिथं आहात किंवा आपण तिथं आहोत म्हणजेच काय आहे, त्या सर्कलचा तिथं सेंटर आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी त्या सर्कलचा काय आहे रे, सेंटर आहे. ठीक आहे, अँड आर अप्लाईंग अ फोर्स टुवर्ड्स इट, द फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण तिथं स्टॉप कधी होणार आहे फोर्स, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग सोडून देणार आहे, स्ट्रिंग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, सोडून देणार आहे, त्यावेळेस तो फोर्स आहे तो इथे स्टॉप होणार आहे. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टॅन्जेंट टू अ सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज बिकॉज ऑफ दिस डिरेक्शन ऑफ हिज व्हेलॉसिटी ॲट द टाइम ऑफ इन्स्टंट. त्यांनी सांगितले की ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, तो स्टोन जो आहे तो स्टोन केव्हा फ्लाय ऑफ होणार आहे किंवा स्टोन फ्लाय ऑफ होताना काय होत आहे, तर नेक्स्ट डायग्राम तुम्ही दिसतंय तुम्हाला की जो ब्लॅक कलरमध्ये दाखवलेला आहे तो काय रे, तो स्टोन टाय केलेला आहे, त्या एंडला स्टोन्स टाय केलेला आहे, आणि हा जो बाहेर पडणार आहे दोऱ्यातून, त्या गोफणीमधून तो ज्यावेळेस स्टोन आहे तो बाहेर पडणार आहे, तो कसा असणार आहे, विच इज द टॅन्जेंट टू अ सर्कल. तुम्हाला डायग्राम तुम्ही ज्योमेट्रीमध्ये शिकलाय, सर्कल, सर्कलची टॅन्जेंट आपण कोणाला म्हणतोय, समजा सपोज सर्कल असेल तर ही त्याची काय असते, टॅन्जेंट असते. ठीक आहे, म्हणजे इथं होणारा जो अँगल आहे तो 90 डिग्री असतो, ज्योमेट्रीमध्ये तुम्ही शिकलाय. मग इथं जो स्टोन बाहेर पडणार आहे, रिलीज होणार आहे, फ्लाय ऑफ होणार आहे, तो कसा जाणार आहे, अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टॅन्जेंट टू अ सर्कल. इथं बघा मी अंडरलाईन करते, जो कसा असणार आहे, त्या सर्कलला टॅन्जेंट असणार आहे ॲट पोझिशन ऑफ स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज. कारणही तसं दिलं आहे, बिकॉज द डिरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. त्या वेळेला त्याला जी काही व्हेलॉसिटीची डिरेक्शन आलेली किंवा जी व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेलॉसिटीची जी डिरेक्शन आहे, त्या डिरेक्शनमुळं हा स्टोन कसा होतोय, फ्लाय ऑफ, टॅन्जेंट टू द सर्कल. पण कशाला, जिथं तो स्टोन आलेला आहे, तुम्हाला इथं पिक्चरमध्ये दिसतंय बघा, इथे एक ब्लॅक कलर आहे आणि इकडे एक ब्लॅक कलरचा आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय दिसतंय, हा स्टोन इथे आहे. ठीक आहे, मुवमेंट अशी झाली, फ्लाय ऑफ होताना हा असं इकडे तिकडे कुठं पडत नाही, कसा पडतोय रे, टॅन्जेंटली पडतोय बाहेर. ओके, फ्लाय ऑफ होतोय, विच इज म्हणजे अलॉंग स्ट्रेट लाईन असं म्हटलं गेलं की जो कसा असणार आहे, त्या सर्कलला टॅन्जेंट, सर्कल म्हणजे तर इमॅजिनरी सर्कल आपण करणार आहे, त्या सर्कलला तो कसा असणार आहे, टॅन्जेंट असणार आहे. कुठं, तर जिथं त्या पोझिशन, त्या स्टोनची पोझिशन आहे, आणि ज्यावेळेस स्ट्रिंग रिलीज होणार आहे त्यावेळेस
बिकॉज कारण ही आहे की तो टेंजेंटली का बाहेर पडतोय बिकॉज इज दैट अंडरलाइन करा द डिरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ऐट दैट इंस्टंट ऑफ टाइम त्या वेळेला त्या वेलॉसिटीची डिरेक्शन आहे त्याच्यामुळे तो काय होणार आहे टेंजेंटली बाहेर पडणार आहे किंवा पुढे सरकणार आहे. आता इथे आपल्याला एक डेफिनेशन महत्त्वाची आहे जी परीक्षेला बऱ्याच वेळा तुम्हाला विचारली जाते ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आता इथे आपण बघितलं मग अशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मिडलला आहात आणि तुम्ही त्या स्टोनला काय करताय स्वतःकडे खेचताय ज्यावेळेस तुम्ही ते रोटेट करताय मूव्ह करताय त्यावेळेस तुम्हाला असं जाणवतं की ते एक फोर्स आहे जो फोर्स त्या स्टोनला तुमच्याकडे काय करतोय अट्रॅक्ट करतोय किंवा मूव्ह करतोय. आता त्याच फोर्सला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मोस्ट ऑफ द टाइम इट इज आस्क इन बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा ही डेफिनेशन विचारलेली आहे व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट. इथे महत्त्वाचा शब्द आहे कोणत्याही ऑब्जेक्टवर पण तो ऑब्जेक्ट कसा मूव्ह असला पाहिजे मूव्हिंग अलॉन्ग अ सर्कल. जो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये मूव्ह करतो त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतो आणि इट इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल त्या सेंटर म्हणजे सर्कलच्या सेंटरकडं तो काय होत असेल तो फोर्स अट्रॅक्ट होत असेल. फॉर एक्झाम्पल हा सर्कल आहे सर्कलचा हा सेंटर आपण इथं काढला तर हा जो फोर्स आहे जो काही फोर्स आहे समजा तो ऑब्जेक्ट हा कसा फिरतोय तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. मग हा जो ऑब्जेक्ट आहे बघायची पहिली कंडिशन म्हणजेच काय सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट केव्हा होतो तर ऑब्जेक्ट कसा मूव्ह झाला पाहिजे अलॉंग अ सर्कल. कसा झाला पाहिजे सर्कलमध्ये मूव्ह झाला पाहिजे आणि तो जो फोर्स आहे तो जो फोर्स आहे डिरेक्शन कशी आहे रे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. हा सेंटर असेल तर त्याची डिरेक्शन म्हणजे हा जो फोर्स आहे तो फोर्सची दिशा कुठं असते किंवा तो कुठं अट्रॅक असतो तर टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. डेफिनेशन अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन इट इज अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉन्ग अ सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटलचा अर्थ काय सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग की सेंट्रिपिटलचा अर्थ असा होतो की सेंटर बघत असतो नेहमी तो कशाचा शोध घेत असतो. सेंट्रिपिटलचा अर्थ कशाचा शोध घेणं सेंटरचा शोध घेणं आणि आपण इथं पाहतोय तो जो फोर्स आहे तो फोर्स कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर. ओके त्यामुळं त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतोय. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. हा फोर्स आहे त्यामुळं तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कुठं कुठं जाण्याचा ट्राय करतो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. ओके लक्षात आलं सगळ्यांना डेफिनेशन सेंट्रिपिटल फोर्स व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. इट इज अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके नाऊ नेक्स्ट आता याच्यामध्ये थोडेसे केपलर्स लॉ आपण बघणार आहे पण केपलर्स लॉ अगोदर थोडीशी माहिती त्यांनी दिली आहे बघा. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज अराउंड इट इन अ डेफिनाइट ऑर्बिट. तुम्हाला माहिती आहे की मून जो आहे तो अर्थचा काय आहे नॅचरल सॅटेलाइट. तुम्हाला आर्टिफिशियल सॅटेलाइटबद्दल पण माहिती आहे आणि नॅचरल सॅटेलाइटबद्दल पण माहिती आहे की हे जे सॅटेलाइट आहे किंवा मून हा नॅचरल सॅटेलाइट जो आहे तो अर्थभोवती ठराविक कक्षेमध्ये फिरत असतो. गोज अराउंड इट इन अ डेफिनाइट ऑर्बिट. द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲट इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्यूरिंग दिस मोशन. आता काय म्हटलं आहे की मूनची जी काही डिरेक्शन आहे ओके डिरेक्शन त्याचबरोबर त्याची स्पीड जी आहे ती स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस होत असते. कशामुळं ड्यूरिंग दिस मोशन. त्याची जो मोशन करतो आहे तो त्याची जी मोशन आहे त्या मोशनचे डिरेक्शन आणि स्पीड कॉन्स्टंटली काय होत असतं चेंज असतं. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. तुम्हाला असं वाटतं का त्या मूनवर सुद्धा एक सतत कोणता तरी फोर्स ॲक्ट होत असेल. व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन ऑफ द फोर्स. त्या फोर्सची डिरेक्शन काय असेल वा किती क्वेश्चन्स विचारलेत. हाऊ वुड दिस मोशन हॅव बीन इफ नो सच अ फोर्स ॲक्टेड ऑन इट. जर त्याच्यावर फोर्सच नसेल तर त्याची मोशन कशा पद्धतीनं होत असेल. डू द अदर प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. आता आपण बघितलं की मून कुणाभोवती रोटेट होतोय किंवा रिव्हॉल्व होतोय तर अर्थभोवती.
पण अशाच पद्धतीनं प्लॅनेटसुद्धा सोलार सिस्टीम बरोबर जे सोलार सिस्टीम आहे त्या सोलार सिस्टीममधले जे काही प्लॅनेट्स आहेत ते सुद्धा सनच्या सभोवताली असेच फिरत असतील का, ह्याच फॅशनने फिरत असतील का, इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन दॅम, अशाच प्रकारचा फोर्स त्यांच्यावर सुद्धा असेल का, व्हॉट मस्ट बी इट्स डिरेक्शन, मग त्यांची दिशा काय असेल. किती क्वेश्चन्स विचारलेत बघा. एक पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण मूनचं दिलं आहे. मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे, तो एका डेफिनेट ऑर्बिट ऑर्बिटमध्ये फिरत असतो. मग त्याची डिरेक्शन आणि स्पीड सतत फिरत सतत आपण म्हणू शकतो की बदलत असते. कशामुळं? ह्या मोशनमुळं. मग बरेचसे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत की अशाच पद्धतीनं बाकीचे जे प्लॅनेट्स आहे सोलार सिस्टीममधले ते सुद्धा सनभोवती फिरत असताना अशा पद्धतीनंच फिरत असतात का, त्यांच्यामध्ये असणारा फोर्स सगळ्यांचा सारखा असेल का, मग तो असेल तर डिरेक्शन काय असेल, असे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत. खालच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी उत्तर दिले बघा. फ्रॉम द अबव इट इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड द अर्थ दॅट मस्ट बी अ फोर्स. बघा, ज्यावेळेस मून अर्थभोवती फिरतो त्यावेळेस तिथं काहीतरी फोर्स असलाच पाहिजे. बघा, दॅट मस्ट बी अ फोर्स, तिथं काय असला पाहिजे, फोर्स असला पाहिजे. विच इज एक्झर्टेड ऑन मून, जो फोर्स कुणावर एक्झर्ट आहे, मूनवर एक्झर्ट आहे. अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ, आणि त्या तो जो फोर्स आहे तो कोण एक्झर्ट करत आहे, त्या मूनवर जो फोर्स अप्लाय करत आहे ते कोण एक्झर्ट करत असतं, तर अर्थ फिर करत असते. ओके, बघा पुन्हा सेंटेन्स वाचते मी. There must be a force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth. हा फोर्स आहे, कोण एक्झर्ट करत असणार आहे, अर्थ करत असणार आहे. Which attract the moon toward itself. जे अर्थ काय करत असते, मूनला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट. बघा, अशाच पद्धतीनं सनसुद्धा काय करत असणार आहे, प्लॅनेट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असणार आहे. अशाच पद्धतीच्या फोर्सने काय करत असणार आहे, अट्रॅक्ट करत असणार आहे. ठीक आहे, इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड इट्सेल्फ. इथं म्हणजे अर्थचा पण संभव, जसं अर्थ मूनवर फोर्स अट्रॅक्ट करते तसं सनसुद्धा काय करत असणार आहे, अर्थवर फोर्स करत असणार आहे. बरोबर, एक्झर्ट करत असणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मग आपण जर प्लॅनेटरी मोशन्स आता बघणार आहे, जे केपलर्सनी सांगितलेले आहेत, म्हणजे केपलर्सचे लॉ आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघतो आहे. डू यू नोमध्ये काय सांगितलं आहे बघा, की तुम्हाला इलिप्स म्हणजेच काय, कारण आपण केपलर्स ज्यावेळेस शिकणार आहे, केपलर्स लॉ ज्यावेळेस शिकणार आहे, त्यावेळेस हा शब्द येणार आहे. इलिप्स म्हणजेच काय, इलिप्सचा अर्थ काय होतो, समजा हा तुम्हाला इथे काय दिसतं, रे कोण दिसतं, हा काय आहे, कोण आहे, कोणची डायग्रॅम आहे, शंकू ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. ठीक आहे, मग हा जो शंकू आहे तोवर तुम्हाला माहिती आहे की ट्रँग्युलर शेप आहे आणि खाली त्याचा सर्क्युलर बेस असतो. मग इथं जो काही कर आपण कटतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो शंकू कट करत आहे, पण कट कसा करायचा, स्लँट इन्क्लाइन प्लेननी करायचा किंवा स्लँटनी करायचा. इन्क्लाइन प्लेननी ज्यावेळेस तुम्ही कट करताय, अशा सरळ पद्धतीने नाही, त्यावेळेस तुम्हाला जो कर मिळतो आहे, इथे मी दाखवते वेगळा, त्यावेळेस जो तुम्हाला कर मिळतो आहे त्यावेळेस तुम्ही त्याला इलिप्स म्हणताय. अँड इलिप्स इज द कर, सी डेफिनेशन, व्हॉट इज द इलिप्स, इलिप्स इज द कर केव्हा मिळतो आहे, ऑप्टेन विन अ कोन इज कट, ज्यावेळेस तुम्ही कोन कट करताय, कसा कट करताय, बाय अन इन्क्लाइन प्लेन. कट करतानाची पण डिरेक्शन बघा कशी करतोय, आपण इन्क्लाइन प्लेनमध्ये करतोय. ज्यावेळेस एखादा कोन आपण इन्क्लाइन प्लेनमध्ये कट करतोय त्यावेळेसचा जो कर्व मिळतोय त्या कर्वला काय म्हटलं जातं, इलिप्स असं म्हटलं जातं. ओके, अँड इलिप्स इज अ कर्व ऑप्टेन्ड वेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइन प्लेन. ओके, मग इथं आपल्याला काय दिसतात, तो आपण इथे डायग्रॅम पुन्हा मोठी घेतली. ठीक आहे, हा इलिप्सची डायग्रॅम आपण काय केली, मोठी घेतली. मग इथं आपल्याला दोन फोकल पॉईंट दिसतात. तुम्ही 9th मिरर शिकला त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे फोकल पॉईंट म्हणजेच काय. तर इथं आपल्याला काय दिसतात, रे दोन फोकल पॉईंट दिसतात, F1 आणि F2 दिसतात का इथे. हा F1 अँड F2, दीज आर द टू फोकल पॉईंट्स. देन the sum of the distance of the focal point, these two focal point from every point on the curve is a constant. आता इथं सुद्धा जॉमेट्रीचा बराचसा भाग होता, त्यावेळेस तुम्ही सर्कल शिकताय, त्यावेळेस तुम्ही हा
मधून ही समजा डायमीटर गेली तर डायमीटर म्हटलं तर हा काय झाला रे सेमी सर्कल झाला वरचा सेमी सर्कल सर्कल झाला खालचा सेमी सर्कल झाला आणि तुम्ही ज्योमेट्रीमध्ये शिकलाय की सेमी सर्कलमध्ये जे काही तुम्ही अँगल काढताय अँगल काढताय ते अँगल कसे असतात इक्वल मेजर्स असतात तसे ते त्यांनी सांगितले की ह्या प्रत्येक पॉईंटपासून किंवा ह्या दोन फोकल पॉईंटपासून कर्ववरचा कोणताही एखादा पॉईंट काढला तर तो कसा असतो सेम डिस्टन्स किंवा त्यांनी सांगितले की त्यांची डिस्टन्सची सम केली तर काय होणार आहे सारखी येणार आहे बघा द सम ऑफ द डिस्टन्सेस द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉईंट फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज ए कॉन्स्टन्स कर्व जो आहे ह्या कर्ववरचा कोणताही पॉईंट आपण कोणताही पॉईंट घेतला फॉर एक्झाम्पल इथं बी आहे इकडे ए आहे मग ह्या दोन्हींची बेरीज कशी येणार आहे सारखी येणार आहे द सम ऑफ द डिस्टन्स म्हणजे तो पॉईंट कुठेही असू द्या तर आपण ज्यावेळेस तुम्ही ते जोडणार आहे फॉर एक्झाम्पल इथं बी एफ वन आणि बी एफ टू ची जेवढी बेरीज येणार आहे तेवढीच कुणाची येणार आहे इथे मी ड्रॉ करते ए एफ वन आणि ए एफ टू ची येणार आहे ओके म्हणजे तुम्ही कर ह्या कर्ववर कुठंही पॉईंट जर घेतलास फॉर एक्झाम्पल मी इथं सी पॉईंट घेतला तर ह्या सी पॉईंटची म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज सी एफ वन आणि सी एफ टू ह्यांची बेरीज काय येते सेम येते जेवढी सी एफ वन सी एफ टूची बेरीज असणार आहे तेवढीच बी एफ वन बी एफ टूची असणार आहे तेवढीच ए एफ वन ए एफ टूची असणार आहे सो द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज ए कॉन्स्टंट ओके एफ वन अँड एफ टू आर टू फोकल पॉईंट्स ऑफ द इलिप्स ॲज शोन इन द फिगर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन फोकल पॉईंट दिसतात कोणकोणते आहेत ते एफ वन अँड एफ टू सगळ्यांना कसं झालं इलिप्स डेफिनेशन कारण तुम्हाला आता केप्लर्स लॉमध्ये हे यूज करायचे टर्म इलिप्स म्हणजेच काय तर असा कर की जो आपण कोण कट करत असताना कोणत्या प्लेनमध्ये करतो इन्क्लाइन प्लेनमध्ये करतो ठीक आहे इफ ए अँड बी सी आर थ्री पॉईंट्स ऑन द इलिप्स दॅन आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ए एफ वन प्लस ए एफ टू ची बेरीज कुणा एवढा येणार आहे बी एफ वन प्लस बी एफ टू एवढी येणार आहे तेवढीच बेरीज कुणाची येणार आहे सी एफ वन सी एफ टू एवढी येणार आहे ओके लक्षात आलं सगळ्यांच्या नेक्स्ट पॉईंट आपण जाऊया केप्लर्स लॉ जे तुम्हाला एक्झामला विचारले जातात पण त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती त्याने दिली आहे बघा प्लॅनेटरी मोशन्स हॅड बीन ऑब्झर्व्ह बाय द ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाईम बिफोर गॅलेलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट्स पोझिशन वर मेड विथ अ नेकेड आयज प्लॅनेटरी मोशन्सचं स्टडी बऱ्याच खूप म्हणजे खूप वर्षापासून एन्शियंट टाईमपासून त्यांनी सांगितलं की जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत ते करत असतात करत होते म्हणूया आपण बिफोर गॅलेलिओ गॅलेलिओने तुम्हाला माहिती आहे टेलिस्कोपचा शोध लावला पण त्याच्या अगोदर टेलिस्कोपचा शोध लागण्या अगोदर बरेचसे जे ऑब्झर्वेशन्स होते ते ऑब्झर्वेशन कशामार्फत केले जायचे नेकेड आयस उघड्या डोळ्याने केले जायचे ओके बाय द 16th सेंचुरी अ लॉट ऑफ डेटा वर अवेलेबल अबाउट द प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन जॉन्स केपलर स्टडीड दीज डेटा 16व्या शतकामध्ये बराचसा डेटा प्लॅनेटरी मोशन आणि पोझिशन आणि मोशनबद्दल अवेलेबल होता आणि त्या डेटाचा केपलरनी स्टडी केला आणि त्यांनी काय सांगितलं बघा ही नोटीस दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉज त्यांनी सांगितलं की जे काही प्लॅनेट्स आहेत आपल्या ह्याच्यामधले त्या प्लॅनेटच्या मोशनमध्ये ठराविक लॉज आहेत कारण जी मोशन जी आहे ते ठराविक लॉजमध्ये होते ही स्टेटेड थ्री लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन प्लॅनेटरी मोशन सांगण्यासाठी त्याने तीन लॉज सांगितले त्याच लॉला आपण केपलर्स लॉ असं म्हणतोय ठीक आहे वन बाय वन आपण ते लॉज बघणार आहे केपलर्स लॉ त्या तिन्ही लॉसाठी एकच डायग्रॅम आहे ती आपण एक्सप्लेन करतोय बघा पहिली आहे पहिला लॉ जो सांगितला आहे केपलर्सनी लक्षात ठेवा द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय आपण मगाशी पाहिलं होतं की इलिप्सला किती फोकस आहेत दोन फोकाय बरोबर आहे दोन फोकाय त्यातला एक फोकाय आपण काय धरला सन आहे म्हणून धरला ओके पहिला ऑप्शन पहिला लॉ बघा द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट हा ए हा काय आहे आता प्लॅनेट आहे मग हा ए हा प्लॅनेट असा मूव होणार आहे ए टू बी बी टू सी डी ई एफ असा होणार आहे ठीक आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स शेप कसा आहे इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय त्यावेळेस सन मिडलला नाही आहे तो कुठे आहे रे कुठला तरी एक फोकस आपण धरतोय मग अशी दोन एफ टू एफ वन किंवा एफ टू असं धरलं होतं दोन फोकसपैकी एक कुठेतरी असणार आहे
सॉरी इथे दाखवलंय बघा. सो के प्लस लॉ मध्ये पहिला लॉ जो आहे की जे काही प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटची मोशन आहे ती कशी आहे, की ते प्लॅनेट आहे ते कसं आहे, इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, पहिला लॉ कळाला सगळ्यांना. सेकंड, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सनला ह्यांना जी लाईन जॉईन करणारी आहे त्यांच्यामधला एरिया जो आहे तो एरिया इक्वल आहे, पण इक्वल इंटरवल ऑफ टाईम. सी द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, तुम्हाला ए बी हा एक एरिया दिसतोय, सी डी हा एक दिसतोय, ई एफ हा धरला पण. मग इथं जो प्लॅनेट आहे प्लॅनेट मुवमेंट होणार आहे, बरोबर आहे, पुढं पुढं सरकणार आहे. म्हणजे लाईन जॉईनिंग आपण केल्या, त्याच्या इमॅजिनरी लाईन आपण जॉईन केल्या, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, प्लॅनेट पुढं पुढं असताना आपण जेव्हा लाईन जॉईन्स करतोय आणि कुणाला करतोय ते लाईन्स कुणाला जॉईन करते, तर प्लॅनेट आणि सनला. मग त्यांच्यामध्ये तो पुढं सरकत असताना जो एरिया आहे तो एरिया इक्वल आहे, इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ठराविक वेळेमध्ये ठराविक एरिया काय केला जातो, इथं कम्प्लीट केला जातो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ओके, लक्षात घ्या. अशी रेषा की कुणाला जी जॉईन करते, प्लॅनेट आणि सनला, त्यावेळेस ती इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे ती जो एरिया आहे किंवा ती जी मुवमेंट आहे, मुवमेंट केला असताना आपण ज्या एरिया लक्षात घेतोय, 1, 2, 3 हे जे एरियाज आहेत ते एरियाज इक्वल असतात, इक्वल इंटरवल ऑफ टाईम. जरी आपल्याला इथं स्पेस कमी जास्त दिसला असता तरीसुद्धा एरियाज कसा असतो, सारखा असतो. देन थर्ड, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन. बघा, इथं जो प्लॅनेट आहे, ए हा प्लॅनेट आहे, त्याची जी रिव्हॉल्युशन आहे कुणाभोवती, सनभोवती, तो त्याचा स्क्वेअर असं म्हटलं गेलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनचा अर्थ काय होतो, वाढलं की वाढतं, कमी झालं की कमी झालं. ओके, म्हणजे एक क्वांटिटी जर वाढली तर त्याच्या रिलेटेड क्वांटिटीसुद्धा काय होते, वाढत असेल, तर त्याला आपण डायरेक्टली प्रपोर्शन असं म्हणतो. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे फॉर्म्युला कसा येणार आहे बघा, त्यांनी काय सांगितलंय, स्क्वेअर ऑफ टी म्हणजे लागणारा वेळ आपण, ओके, पिरियड, पिरियडसाठी काय वापरतोय आपण, कॅपिटल टी वापरतोय. त्याचा स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल कशाशी आहे, तर मीन डिस्टन्स ऑफ द क्यूब ऑफ, असं म्हणूया, नुसतं मीन डिस्टन्स नाही, मीन डिस्टन्सचा क्यूब आहे. ओके, सी लक्ष द्या इकडं, म्हणजेच मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतोय, पिरियडसाठी आपण काय वापरला, कॅपिटल टी वापरला, डिस्टन्ससाठी काय वापरला, स्मॉल आर वापरला, आणि हे एक्झॅक्ट डिस्टन्स नाही आहे, मीन डिस्टन्स काढलंय, प्रत्येकाचं काय काढलं आहे, मीन डिस्टन्स काढलेलं आहे. सो द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, दॅट इज टी स्क्वेअर, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, कशाला आहे, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सनचं जे काही प्लॅनेट प्लॅनेटपर्यंत जे अंतर आहे त्याचा मीन काढलेला, कारण प्रत्येक वेळेस आपण बघतोय इथं डिस्टन्स आहे ते काय झालंय रे, चेंज आहे, त्यामुळे इथं काय काढला जातो, मीन काढला जातो. मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकता की हे जे डायरेक्टली हे काही साईन आहे प्रपोर्शनचं, ते काढण्यासाठी आपण काय करतो, कॉन्स्टंट वापरतो. पुस्तकामध्ये एवढं दिलं नाही आहे पण लक्षात घ्या आपण काय लिहितोय, टी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट जो वापरतोय तो आपण के कॉन्स्टंट वापरतोय. कोणता कॉन्स्टंट वापरतोय, के, के आर क्यूब. ओके, इथं टी फॉर्म्युला कसा येणार आहे बघा, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलं आहे, हे क्यूब आपण इकडं असेच ठेवले तर हे आर क्यूब आहेत, ते इकडायला काय होणार आहेत, डिवाइड होणार आहेत. म्हणजे फॉर्म्युला कसा येणार आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. एवढंच तुमचं डिरेक्टली, मधली स्टेप आहे ती काढलेली आहे, पुस्तकामध्ये दिलेली नाही. ओके, आणि ह्याला इक्वेशन नंबर 1 दिले, व्हॉट इज के, के इज ए कॉन्स्टंट. ओके, इथं जे डायरेक्शन डायरेक्टली प्रपोर्शन साईन आहे ते काढून टाकण्यासाठी इथं
काय वापरलेला आहे, के हा कॉन्स्टंट वापरलाय. ठीक आहे, सगळ्यांना लॉ कळले. पुन्हा एकदा रीड करते. फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. देन द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. थ्री, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distances of a planet from the sun. Okay? Next, बघूया आता याच्यामध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. खूप सोपा आहे, थोडासा दोन तीन पॉईंटमध्ये जर आपण डिवाइड केला तर लक्षात येण्यासारखं आहे. न्यूटननी जो लॉ सांगितला आहे ग्रॅव्हिटेशनचा तो युनिव्हर्सल आहे, कारण न्यूटननी सांगितलेला जो लॉ आहे फक्त त्याच्यापुरता किंवा तो राहतो तेवढ्याच एरियापुरता नाही, तो जो लॉ आहे तो युनिव्हर्समध्ये आढळणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी आहे, म्हणून त्या लॉला काय म्हटलं गेलं आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता लॉ बघा, सगळं सोपं आहे, दिसताना मोठा दिसतोय पण सोपं आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, ह्या लॉनुसार किंवा ह्या थेअरीनुसार काय सांगितलं जातं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, युनिव्हर्समध्ये असणारा प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन अ डेफिनाइट फोर्स. बघा हे एक पॉईंट करून घ्या. डेफिनेशन किंवा हा लॉ जो आहे तो मोठा आहे थोडासा, पण आपण इथं काय करतोय त्याचे फ्रॅगमेंट्स करतो लक्षात येईल. पहिला फ्रॅगमेंट काय, युनिव्हर्समध्ये आढळणारा प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला विशिष्ट अशा फोर्सनी काय करत असतो, अट्रॅक्ट करत असतो. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. ओके, मग हा फोर्सबद्दल आपण पुन्हा माहिती सांगणार आहे. हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅसेस. आता इथं आपण दोन ऑब्जेक्ट घेतोय, दोन ऑब्जेक्ट म्हणजे एकाचं मास आपण काय करणार आहे, M1 मानणार आहे, दुसऱ्याचं मास काय मानू आपण, M2 मानणार आहे. मग यांनी काय म्हटलंय की हा जो फोर्स आहे, दोन्ही टर्म आपल्याला वापरले, तिथं पहिल्यांदा डायरेक्टली प्रपोर्शनल वापरलाय आणि खाली इन्व्हर्सली प्रपोर्शनल वापरलाय. मॅथमॅटिक्सच्या प्रपोर्शनचे दोन्ही टर्म्स इथे यूज केले. हा जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शन कुणाला आहे, फॉर एक्झाम्पल इथे फोर्स देते मी, हा जो फोर्स आहे हा फोर्स कशाला प्रपोर्शनल आहे, तर जे काही दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टशी. म्हणजे जर इथं दोन्हींचा प्रोडक्ट, गुणाकार म्हणतो आपण त्याला, गुणाकार जर दोन्हींचा, मासेसचा गुणाकार काय झाला, इन्क्रीज झाला, तर फोर्स पण इन्क्रीज होणार आहे. मासेस दोन्हींच्या मधला गुणाकार किंवा त्यांच्या दोन्ही मासेसचा गुणाकार कमी झाला तर फोर्स सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, डायरेक्टली प्रपोर्शनल. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. ओके, अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता स्क्वेअर ऑफ इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा तुम्हाला माहिती आहे, 1/ लिहितो, बरोबर आहे. 1/ इन्व्हर्सली प्रपोर्शन कशाला आहे, तर दोन्हींमधले जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअर एवढा आहे. बघा लक्ष द्या, आपल्याला हे फॉर्म्युला पुन्हा तयार करायचं आहे. काय सांगितलं आहे, एफ हा जो आहे, आधीचं काय सांगितलं याच्यामध्ये की प्रत्येक युनिव्हर्समधले प्रत्येक दोन ऑब्जेक्टमध्ये एक विशिष्ट असा फोर्स असतो, एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात आणि त्यांच्यामधला जो फोर्स आहे तो युनिव्हर्सली प्रपोर्शनल त्या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्टच्या मासेस, जे काही मासेस आहे त्यांच्या प्रोडक्टच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि युनिव्हर्सली प्रपोर्शन कसं आहे, तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. युनिव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजेच काय, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार आहे, एक वाढलं तर एक कमी होत आहे, त्याच्या रिलेटेड कमी झालं तर वाढतं, याला आपण इन्व्हर्सली प्रपोर्शन म्हणतो. हेच हाच जर फॉर्म्युला, कारण आपल्याला इथे आपल्या दोन्हीकडे काय दिसते, फोर्स आहे, मग हाच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो सांगा बरं, मॅथमॅटिकली आपण असा लिहू शकतो का, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द M1 इंटू M2. ओके, लेट मी राईट, M1 M2, इथं मल्टिप्लिकेशन साईन नाही, याचा अर्थ तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की इथे M1 M2 म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेड बाय D2. तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल सोडवायचे आहेत. बघा लक्ष द्या इकडं, इथं तुम्ही फॉर्म्युला कसा लिहिताय, रीडिंग करत असताना हा फॉर्म्युला कसा रीड करायचा, की हा जो F आहे, फोर्स जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, अगेन आय एम रीडिंग, अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट
and is inversely proportional to the square of the distance between them. Okay, now next point. मगाशी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं की हे दोन ऑब्जेक्ट आहेत, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये फोर्स आहे, मास आहे त्याचं M1 आहे, दुसऱ्याचं M2 आहे, आणि त्यांच्यामध्ये फोर्स एकमेकांच्याकडे अट्रॅक्ट होतात, आणि या दोन्हींमधलं डिस्टन्स जे आहे ते आपण कशाने दाखवते, स्मॉल डीने दाखवते. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. आता मगाशी मी तुम्हाला हा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे, थोडक्यात वाचते बघा. It shows that object with the masses M1 and M2 kept at a distance from each other. Mathematically, gravitational force of attraction between these two bodies are written as. इथं मगाशी मी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, F आहे, F हा directly proportional कसा आहे रे, F is directly proportional to the M1 M2. बघा इथं मी लिहिते, शॉर्ट इथं लिहिताना प्रॉब्लेम आहे थोडासा मला, M1 M2 अपॉन D2. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रपोर्शनॅलिटी साईन काढायसाठी आपल्याला काय करावं लागतं रे, एक कॉन्स्टंट वापरावा लागतो. हे मगाचं आपलं लिहिताना थोडंसं चुकतं आहे, समजून घ्या, बुकमध्ये बघा. D2 आपल्याला हे साईन काय करायचं, काढून टाकायचं आहे. हे काढून टाकण्यासाठी आपण जो कॉन्स्टंट वापरतो तो कॉन्स्टंट आता K ने वापरायचा. कुठला वापरायचा, जी हा कॉन्स्टंट वापरायचा, ज्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. सो फॉर्म्युला कसा येणार आहे, एफ इज इक्वल टू, आता डायरेक्ट प्रपोर्शन चिन्ह आपण काढून टाकतो आहे, मग त्या प्रपोर्शन साईनच्या ऐवजी काय, प्रपोर्शन साईनच्या ऐवजी आपण काय लिहितो आहे, कॅपिटल जी लिहितो आहे. ठीक आहे, फॉर्म्युला आहे तसाच राहणार आहे, जी M1 M2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अपॉन D2. ओके, अंडरस्टूड, अपॉन D2. वॉट इज जी, जी इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. ह्याच्यावर एक्झाम्पल सोडवायचं आपल्याला लक्षात घ्या. मग इथं आपल्याला ह्या लॉवरून काय कळतं, इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज डबल, समजा त्यातलं आपण हे जे मास आहे, फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा 10 आहे, हे 10 आहे तर त्याचं डबल केलं, म्हणजे मास 10 ऐवजी आपण काय केलं, 20 केलं. जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास आपण डबल केलं तर फोर्ससुद्धा काय होतो, डबल होतो. अंडरस्टूड, जर आपण ह्या दोन्हीपैकी एका जरी ऑब्जेक्टचं मास डबल केलं, तो जो फोर्स आहे त्या दोन्ही ऑब्जेक्टमधला तो सुद्धा काय होतो, डबल होतो. अँड इफ द डिस्टन्स इज डबल, आणि समजा डिस्टन्सच डबल केलं, बघा ह्याच्यावर क्वेश्चन्स आहेत आणि MCQ पण आहेत. जर आपण मास डबल केलं एखाद्या ऑब्जेक्टचं, म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्ट आहेत दोन्हीपैकी एका जरी ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्स काय होतो, डबल होतो. पण डिस्टन्स डबल केलं, फॉर एक्झाम्पल पहिलं जर 5 सेंटीमीटर डिस्टन्स असेल, ते आपण काय केलं, डबल केलं, म्हणजे 10 सेंटीमीटर केलं, तर इथं फोर्स डिक्रीज होतो. कितीनं डिक्रीज होतो, बाय द फॅक्टर ऑफ 4. 4 ते काही जे युनिट वापरणार आहे आपण, त्याच्यापेक्षा 4 फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. अंडरलाईन लाईन करा लाईन्स ह्या दोन्हीला. ऑब्जेक्ट एका जरी ऑब्जेक्टचं मास तुम्ही डबल केलं तर फोर्स डबल होतोय, पण जर डिस्टन्स तुम्ही डबल केलं, कारण हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, बरोबर आहे, मासचं यांचं रिलेशन कसं होतं, फोर्सचं डायरेक्ट प्रपोर्शन होतं, वाढलं की वाढतं, कमी झालं की कमी होणार आहे, पण डिस्टन्सचं कसं होतं रे, फोर्सशी इन्व्हर्सली प्रपोर्शन होतं. पण एक त्याला क्रायटेरिया दिला आहे, जर तुम्ही डिस्टन्स डबल केलं तर फोर्स डिक्रीज होतो, कशाने, बाय द फॅक्टर ऑफ 4. ओके, इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, आता ह्या दोन्ही आपण डायग्राम दाखवलेले आहेत किंवा ऑब्जेक्ट दाखवले, ते कसे आहेत रे, स्पेरिकल आहेत. मग स्पेरिकल असल्यानंतर काय म्हणलं, इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन बी डी. नेहमी जर स्पेरिकल असेल तर आपण ज्यावेळेस सेंटर, हा ह्याचा सेंटर असणार आहे, ह्याचा हा सेंटर असणार आहे, ह्या सेंटरनं जोडणारी जी लाईन असणार आहे ती कशी असणार आहे, स्ट्रेट असणार आहे, आणि हे डिस्टन्स आहे ते नेहमी कशाने आपण दाखवतो, स्मॉल डीने दाखवतो. इन केस वेन द टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल ऑर नो ऑर हॅव अ इरेग्युलर शेप, समजा ह्या दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत ते स्पेरिकल नाहीत किंवा त्यांचा शेप इरेग्युलर आहे, तर इथं त्यांनी म्हटलंय, देन द डिरेक्शन ऑफ अ फोर्स अलॉंग द लाईन जॉईनिंग दॅर सेंटर ऑफ मास अँड डी इज टेकन टू द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर ऑफ द मास.
त्यांनी सांगितले की जी फोर्सची दिशा आहे ती फोर्सची दिशा कशी असणार आहे, तर त्या सेंटरच्या लाईन जॉईनिंग जी आहे ते किंवा त्या मास जे घेतलेलं आहे त्या सेंटरच्या लाईन जॉईनिंगच्या दिशेने असणार आहे. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर. ठीक आहे, इथं पण आपण दाखवताना डिस्टन्स कसा दाखवतो रे, स्मॉल डीनी दाखवतोय. याच्यानंतरचा पॉईंट काय आहे बघा, त्यांनी जी बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. व्हॉट इज जी, आताच आपण बघितलं जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, आणि तो कशाने कशाने त्याचं युनिट जे आहे, जसं आपण मीटर सेंटीमीटर असं युनिट वापरतो तसं युनिट काय आहे बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर. कारण फोर्स तुम्हाला न्यूटनमध्ये माहिती आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर के जी मायनस टू. आता के जी मायनस टू म्हणजे इथं काय असणार आहे, पर के जी लिहिलं असतं तर मायनस टू आलं नसतं, म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. परचा अर्थ काय असणार, डिवाइड होणार आहे, पण त्यांनी डिवाइड साईन घेतलं आहे का नाही, म्हणून हे के जी मायनस टू आलं. ओके, दोन्ही पद्धतीने लिहू शकाल तुम्ही, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर के जी मायनस टू. आता ही जी व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटली हेनरी कॅव्हेंडिश ह्या सायंटिस्टनी काढलेली. ती व्हॅल्यू काय आहे बघा, लक्षात ठेवा, एक्झाम्पलला तुम्हाला दिली पण जाते पण पाठ करून ठेवा, 6.673 × 10⁻¹¹. ओके, 6.673 × 10⁻¹¹ न्यूटन मीटर स्क्वेअर के जी मायनस स्क्वेअर. ओके, हे युनिट आहे किंवा ही जी व्हॅल्यू आहे, जी ची व्हॅल्यू आहे, हे युनिट आहे, हे व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता खाली काय म्हटलंय बघा, इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, देन द सेंट्रीपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट अराउंड द सन मस्ट बी एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. जर एखादा प्लॅनेट सन भोवती युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशननी कसं होत असेल, फिरत असेल, तर त्यावेळचा जो फोर्स आहे, कुणावर फोर्स असणार आहे, प्लॅनेट्सवर असणार आहे. हे प्लॅनेट्स कुणाकडे खेचले जाणार आहेत, सनकडे खेचले जाणार आहेत. त्यावेळेचा फोर्स जो आहे तो लक्षात घ्या, फोर्स कसा दाखवला जातो, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथे एम म्हणजेच काय असणार आहे, मास ऑफ द प्लॅनेट, एस व्ही म्हणजे काय असणार आहे, स्पीड असणार आहे. ठीक आहे, आणि आर म्हणजे काय असणार आहे, सनपासूनचं डिस्टन्स असणार आहे, त्या प्लॅनेटचं सनपासून असणारं डिस्टन्स असणार आहे. तुम्ही पाठीमागं स्पीडचा फॉर्म्युला शिकलाय, काय रे स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम टेकन. जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्यासाठी किती वेळ लागलेला आहे त्याच्यावरून आपण त्याचा स्पीड मेजर करतो. मग इथं प्लॅनेटचे सनभोवती सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनने जे मूव्ह होतात, कारण मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, पण ठराविक मिनिटमध्ये तेवढंच ते अंतर कापतात, म्हणून त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. मग त्यावेळेचा जो काही प्लॅनेटचा सनभोवती, कारण सन काय करणार आहे, प्लॅनेटला स्वतःकडे खेचणार आहे, तेवढेच जो फोर्स असणार आहे, त्या फोर्सचा फॉर्म्युला असणार आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कॅपिटल टी. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो तुमच्या आत्ताच्या एक्झामसाठी डिलीट केलेला आहे किंवा काढून टाकलेला आहे, त्यामुळे तो नेक्स्ट पॉईंट आपण इथं घेत नाही आहे. बरेचसे पॉईंट्स याच्यामध्ये आपण कवर केले. त्याच्यावरून न्यूटननी काय सांगितलं बघा, न्यूटन कन्क्लुडेड दॅट द सेंट्रीपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन मस्ट बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. हे सगळे एक्सप्लेन झाल्यानंतर किंवा न्यूटननी केपलर्सच्या लॉनंतर काय त्यांनी कन्क्लुजन काढलं की इथं एक सेंट्रीपिटल फोर्स आहे. ओके, देअर इज अ सेंट्रीपिटल फोर्स जो कुणावर ॲक्ट होतो, प्लॅनेटवर होतो, ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट, आणि त्यामुळं रिस्पॉन्सिबल फॉर इट सर्क्युलर मोशन. आणि तो जो फोर्स आहे, त्या फोर्समुळंच तो जो प्लॅनेट आहे तो काय करतो आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. मग मागे 3-4 स्लाईडपूर्वी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले होते, त्या क्वेश्चनचे सगळे आन्सर्स येत आहेत बघा. आणि त्या प्लॅनेटला काय होतं, सर्क्युलर मोशन येते. आणि मग त्याने असं म्हटलंय की हा जो फोर्स आहे तो फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे, कशाशी, टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट आणि सन यांच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी तो फोर्स कसा असणार आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे.
इकड़ फोर्स वाढला म्हणजे डिस्टन्स काय असणार आहे कमी असणार आहे डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होणार आहे कमी होणार आहे ओके हे न्यूटनने कन्क्लूजन काढलं न्यूटन आयडेंटिफाई दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी न्यूटनने हा जो फोर्स आयडेंटिफाय केला कुणाबरोबर तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर अँड ही पॉस्युलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि मग ह्याच्यातून त्याने जे सांगितलं काय सांगितलं इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर बट इट कंट्रोल द युनिव्हर्स अँड डिसाईड इट फ्युचर बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती महत्त्वाचं आहे ॲक्च्युली अदर सगळे फोर्सशी कंपॅरिझन जर केलं आपण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं आहे वीकर आहे ओके कमी आहे कशाच्या प्रमाणे तर बाकीचे जेवढे नेचरमध्ये फोर्सेस आहे त्याच्यापेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे वीकर आहे पण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सगळ्या युनिव्हर्सला कंट्रोल करतोय आणि फ्युचर जे आहे जे काही फ्युचर आहे युनिव्हर्सचं ते फ्युचर डिसाईड करतोय ओके दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ह्यूज मास ऑफ प्लॅनेट स्टार अँड अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द युनिव्हर्स हे सगळं जे आहे फिरतं आहे आपण म्हणतो एका कडेने फिरत असतात कोलॅप्स होत नाहीत किंवा बऱ्याच काही गोष्टी कशामुळं पॉसिबल आहे तर त्या प्लॅनेटचं किंवा स्टारचं मास कसं आहे रे जास्त आहे ह्यूज मास आहे ठीक आहे त्यामुळं इथं बऱ्याचशा दुर्घटना किंवा जे काही आपण मगाशी क्वेश्चन्स बघितले होते ते क्वेश्चन्स इथं आन्सर्स आपल्याला मिळून गेलेले आहेत इथं आपला बराचसा पार्ट कवर झालेला आहे नेक्स्ट लेक्चर मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेईन थँक्यू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओज बघत राहा थँक्यू